नमस्कार, मी चैतन्य, स्थैर्य लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1.5 लाखांच्या घरात पोहोचला आहे. इटलीतील 10,000 जण तर स्पेन मधील 6,000 जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. जगभरात 7,24,000 जण कोरोनाबाधित म्हणून घोषित करण्यात आले आहे. विजेचे दर पुढील 5 वर्षांसाठी कमी होणार असल्याचे राज्य वीज नियामक आयोगाने सांगितले आहे. तर घरगुती औद्योगिक आणि शेतीसाठीच्या वीज दरात कपात होणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. पुण्यात एका 52 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये या रुग्णावर उपचार सुरू होते. सातारा जिल्ह्यातील एका 38 वर्षीय इस्माला कोरडा खोकला व श्वासाचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. प्राथमिक तपासणीनंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अमोल बेळकर यांनी स्पष्ट केले आहे. पैठण तालुक्यात आजपर्यंत 32 जण होम क्वारंटाईन मध्ये होते. यातील 24 जणांचे होम क्वारंटाईन पूर्ण झाले आहे. अद्यापही फलटण तालुक्यात 8 जण होम क्वारंटाईन मध्ये आहेत. फलटण व बारामतीला जोडणाऱ्या सर्व रस्ते बंद केले करण्यात आले आहेत. सांगवी येथील पूल फक्त अत्यावश्यक वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. बारामतीहून फलटण तालुक्यात आलेली 57 मुले पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आंगणेवाडी येथील आश्रम शाळेत ठेवण्यात आले आहे. या होत्या आज दिवसभरातील ठळक घडामोडी. पाहत रहा स्थैर्य लाईव्ह. धन्यवाद.